बातमीपत्राच्या सुरुवातीला कोल्हापुरातून मोठी बातमी। कोल्हापुरात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठलेली आहे। मध्यरात्री 3 वाजताच पंचगंगा नदी 39 फुटांवरून वाहू लागलेली आहे। सातत्याने नदीच्या पाण्यामध्ये वाढ होत असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आलेला आहे। शहरातील पंचगंगा घाट इथे पाणी पात्राबाहेर पडल्याने आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरले, तर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने नागरिकांचं स्थलांतर सुद्धा केलंय। 43 फुटांपर्यंत नदीची पातळी गेल्यास कोल्हापूरला महापुराचा विळखा बसू शकतो आणि जिल्ह्यातले 82 बंधारे पाण्याखाली गेले असून गगन बावडा मार्गे कोकणचा संपर्क देखील तुटलेला आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासन देखील अलर्ट झालं असून ज्या मार्गावर आणि बंधाऱ्यावर पाणी आलेलं आहे असे मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। कोल्हापूरमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस आहे ते सुरू झालेला आहे आणि पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसून येते। मी सध्या पंचगंगा नदी घाटावरती उभा आहे आणि या ठिकाणचं दृश्य पाहायला गेलं तर सगळीकडे पाणीच पाणी आहे ते आपल्याला दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर पंचगंगा नदी आता इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येते। 39 फुटाच्या वर पंचगंगा नदीचं पाणी गेलेलं आहे आणि धोका पातळी 43 फूट आहे। जर 43 फुटापर्यंत पंचगंगा नदीचं पाणी गेलं तर कोल्हापूरला यावर्षी सुद्धा महापुराचा आहे तो विळखा बसणार आहे आणि पाऊस ज्या पद्धतीनं वाढतोय त्या पद्धतीचा विचार करता कोल्हापूरला हा विळखा अधिकच घट्ट होण्याची भीती आहे ते व्यक्त केली जाते। कारण धरणं सुद्धा आता मोठ्या प्रमाणात भरताना आपल्याला पाहायला मिळतात। राधानगरी धरण जे इफेक्टिव्ह असते कोल्हापूरसाठी ते धरण सुद्धा यावर्षी सुमारे 88% भरलेलं आहे आणि हे धरण आज पूर्ण क्षमतेने भरेल अशा पद्धतीचा अंदाज जलसंपदा विभागाचा आहे आणि त्यामुळे या धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणात जर विसर्ग सुरू झाला तर मात्र कोल्हापूरची स्थिती बिकट होणार आहे। कारण त्यातच कोल्हापूरला पुढचे 3 दिवस पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे पावसाचा जोर आहे तो आणखीन वाढण्याची भीती आहे ते नाकारता येते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। एनडीआरएफची पथकं कोल्हापूरमध्ये तैनात झाल्याचं पाहायला मिळते आणि कालपासूनच जे लो लाईन एरियामध्ये राहणारे लोक आहेत त्यांचं स्थलांतर सुरू केलेलं आहे। अनेक नागरिकांना नोटीस सुद्धा आहे ते प्रशासनानं दिलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र कोल्हापूरची ही स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही आणि 2019 आणि 2021 या पद्धतीनं यावर्षी सुद्धा कोल्हापूरला महापुराचा धोका आहे तो उद्भवतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलचं अनालिसिस चाळके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। चंद्रपूर शहरात इराई नदी वाहत असल्यानं शहरातील नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय। वर्धा, पैनगंगा आणि इराई नदीला मुसळधार पावसानं पूर आलाय। पालिकेच्या बचाव पथकाच्या सहकार्यानं 250 अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी आणलेलं आहे आणि सध्या पाण्याची पातळी जैसे थे असली तरी पूर ओसरण्याची गती मात्र धीमी आहे। यवतमाळ आणि नांदेडमध्ये जे मुसळधार पाऊस झाला होता त्याचा परिणाम चंद्रपूर शहराला झाला होता आणि काल मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी वाढलेला होता। हजारो घरं पाण्यात होती आणि काल संध्याकाळी बोटीच्या माध्यमाने इकडचे जे घरं आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात आलं होतं। जवळपास 250 लोक आहेत त्यांना इथल्या शाळेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यांना महानगरपालिका किंवा इतर जे सामाजिक संस्था आहेत त्यांना तिनं जे धान्याचा पुरवठा केलेला आहे आणि आज सकाळपासून एक पूर जे आहे तो ओसरायला सुरुवात झाली आहे, पण तो ओसरायला जे आहे ती अत्यंत हळू चालू होत आहे। त्याच्यामुळे हा पूर पुन्हा दुपारपर्यंत ओसरून जाईल अशी शक्यता आहे, परंतु जर पाऊस आला नाही तर ही परिस्थिती गंभीर होणार नाही। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे वाडा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली असून अनेक शेतांमध्ये पाणी शिरलंय। शिराळा तालुक्यातील मांगले सावर्डे वाडा नदीवरील पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे वाडा नदीकाठच्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदीकाठावरील जनावरं सुरक्षित ठिकाणी हलवावीत, तसंच नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये नदी नाले ओढ्यामध्ये प्रवेश करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। वर्धा जिल्ह्यातलं मोठं धरण अशी ओळख असलेल्या निम्न वर्धा धरणाचे 33 पैकी 13 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे धरणातून वर्धा नदीपात्रात विसर्ग केला जातोय। नदीकाठावरील नागरिकांनी वर्धा नदीपात्रात जाऊ नये आणि सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर वर्धा नदीकाठावरील असलेल्या धनोडी, बहादरपूर, वडगाव, पांडे, दिघी, होणाडे, सायखेडा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे।
अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान इथल्या वान प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या प्रकल्पातून अकोला बुलढाणा जिल्ह्यातील गावं आणि शहरांना पाणी पुरवठा केला जातोय। सध्या या प्रकल्पात 45% पाणीसाठा जमा झालाय। अकोला बुलढाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनात वाढ व्हावी या उद्देशाने या तीनही जिल्ह्याच्या सीमेवर वान प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे। तिकडे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील हतनूर धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येतोय। शनिवारपासून हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजांमधून विसर्गाला सुरुवात झालेली आहे आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने अद्यापही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। यामुळे तापीला मोठा पूर आलेला आहे तर बरहाणपूर भागात झालेल्या अतिवृष्टीने तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारपासून हतनूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे। वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार येथून जवळच असलेल्या सोनल प्रकल्पात यंदाच्या दमदार पावसामुळे जुलै महिना संपण्यापूर्वीच 100% जलसाठा झालेला आहे। या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आणि हा प्रकल्प काठोकाठ भरल्याने प्रकल्पालगत असलेल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील पिण्याच्या पाण्यासह हजारो हेक्टरवरील शेती सिंचनाचा प्रश्न निकाली निघालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुणे जिल्ह्यातील भीमा उपखोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला। गेल्या आठवडाभरात झालेल्या या पावसाने धरणातील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। इंद्रायणी पवना आंध्रा नद्या वाहू लागल्या असून सासकमान भामा आसखेड नीरा देवघर ही धरणं 50% अधिक भरलेली आहेत तर पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं निम्म्यापेक्षा जास्त भरली असल्यानं पुणेकरांना दिलासा मिळालेला आहे। पुणे शहराला पिण्यासाठी वर्षभर आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या तुलनेत जवळपास 90% पाण्याची गरज भागली आहे। पुण्यासाठी वर्षभरात सुमारे 16-17 TMC पाणी लागतं। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये मिळून आतापर्यंत 50.18% पाणी साठा झालेला आहे आणि त्यामुळे पाण्याची चिंता काहीशी मिटली असली तरी हा साठा गेल्या 2 वर्षांच्या तुलनेमध्ये कमी आहे। त्यामुळे पाणी कपात रद्द होण्यासाठी मुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। 1 ऑक्टोबरपर्यंत सर्व धरणं पूर्ण भरलेली असतील तर वर्षभर पाणी पुरवठा सुरळीत राहतो आणि त्यामुळे पुढील 2 महिने धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडणं आवश्यक आहे। राज्यात पुढील 5 दिवस कोकण आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे। कोकणात पावसाचा जोर